You simply can't do extraordinary things while having that ordinary mentality with you. You need to be crazy, you need to be that person who is willing to do what you always desire for. Well, he's 55, I'm 24, and we both decided to take our motorcycles out after 3 long months and do this 375 kilometers long ride in one go. That too in rain, in the beautiful twisties of Maharashtra, and then obviously the bad roads. It is always a delight to ride with the person you admire and love. That was the best memory so far for the year 2020. What is yours? Hello guys and welcome back to my YouTube channel. और आज इस वीडियो में यार डैड के लिए एक नया हेलमेट लेने जाएंगे, बट उसके पहले बर्थडे के दिन मैंने खुद के लिए एक गिफ्ट परचेज़ किया था, और वो गिफ्ट क्या है वो मैं आपको अभी दिखाता हूँ, और एक्साइटेड हूँ यार उसको यूज़ करने के लिए. 16 सप्टेंबरला माझा बर्थडे होता आणि मला स्वतःच्या पैशातून स्वतःसाठी काहीतरी एक गिफ्ट घ्यायचं होतं, म्हणून मी परचेस केली आहे कॅननची जी 1018 वाईड अँगल लेन्स असते, हिला व्लॉगिंगसाठी सगळ्यात चांगली लेन्स आहे असं म्हणता येईल जर तुमचं बजेट जे आहे ते शॉर्ट आणि स्वीट असेल तर. तर ही जी लेन्स आहे ही एक F4.5 to 5.6 ISTM लेन्स आहे, इमेज स्टेबिलायझर यात मिळतं, बट लो लाईटसाठी ही चांगली नाही आहे बिकॉज ॲपरचर जे आहे ते इतकं काही खास मिळत नाही, बट वाईड अँगल फील्ड ऑफ व्ह्यू जो आहे तो खूप चांगला या लेन्समध्ये मिळतो. MRP आहे जी 19,000 आसपास तुम्हालाही ऑनलाईन मिळेल, बट मला ही पडली आहे 17,500 बिकॉज मी ऑफलाईन मार्केट जे आहे मुंबईचं तिथून हिला परचेस केलं. चला तर मग बॉक्सला उघडूयात आणि बघूयात आत आपल्याला काय काय गोष्टी ज्या आहेत त्या मिळतात. तर थोडेफार पेपर वर्क आणि हे बबल रॅप आणि तेवढंच, इथे काही कॅरी केस वगैरे आपल्याला या लेन्ससोबत जी आहे ती मिळत नाही, आणि मिळाली अशी तर मग मला ही जी किट लेन्स आहे, आता मी किट लेन्सनी हा ही जी लेन्स आहे ही किट लेन्स आहे, तर जी लेन्स आहे ती दिसायला काहीशी अशी दिसते. आणि इथे तुम्हाला इमेज स्टेबिलायझर, ऑटो फोकस, मॅन्युअल फोकस आणि झूम रिंग आणि हा फोकसिंग रिंग वगैरे दिसते. तर हिचा जो फिल्टर आहे तो मी ऑलरेडी मागवला आहे आणि बऱ्यापैकी गोल गोल लेन्स आहे. तर हिला आता मी स्वॅप करतो माझ्या किट लेन्ससोबत. तर आधी आपण काहीशा या डिस्टन्सला शूट करत होतो 18 mmला आणि 10 mmला ही लेन्स होती इतकी वाईड. आता बघताना इतकं वाटणार नाही, बट जेव्हा आपण व्लॉग शूट करतो तेव्हा खूपच चांगल्या प्रकारचं जो सराउंडिंग आहे ती कॅप्चर करता येऊ शकते. डॅड पीछे बैठे अँड टेन्शन मेरे को आ रही है बिकॉज आय नो दॅट इट इज नॉट ॲट ऑल कम्फर्टेबल फॉर टॉलर पीपल टू सिट बिहाइंड द R15. ही इज द वन हू हॅज गॉट एक्सपीरियन्स, सो उतना ज़्यादा टेंशन नहीं है. एंड वेदर इज प्रिटी प्लेजेंट, ब्लू स्काई है, वाइट क्लाउड्स है, तो इट इज़ नॉट एक्चुअली गोइंग टू रेन. एंड निकलते टाइम भी डैड को मैंने जब बोला यार वी आर एक्चुअली गोइंग आउट टू बाय समथिंग फॉर यू, उनको पता चल गया हेलमेट के बारे में बात चल रही है. एंड ही वॉज लाइक कि नहीं यार तूने जो मेरे को स्टड्स का थंडर हेलमेट दिया है उसका क्लियर वाला वाइजर मेरे को ला के दे दे, आई विल यूज़ इट. तो अगर मैं तभी बोलता कि नहीं नहीं वाइज़र वाइज़र क्यों ये वो, ठीक है जो जो आपको चाहिए वो मिलेगा, बट आई नो दैट दुकान में जाके हम लोग हेलमेट ही लेने वाले. कंप्लीट डिफरेंट एक्सपीरियंस ऑफ राइडिंग R15 V3 विथ पिलियन बिकॉज आई कैन एक्चुअली फील द रियर सस्पेंशन इज एक्चुअली वर्किंग विच अदरवाइज आई डोंट. कसं वाटतंय मागे बसून, मजा येते? त्यात फक्त व्ह्यू चांगला मिळतो ते बरं वाटतं ना, म्हणजे मागे बसल्यानंतर पण कंटाळा नाहीत. हा कंटाळा नाहीत. आणि
तुम्ही पण मेंटली प्रिपेअर व्हाल की आता हा खड्डा येणार आहे असं. पण तरी जर ऑप्शन दिलं बुलेट वरती बसायचं की हिच्यावरती बसायचं तर कशावरती बसाल? कोणाला? तुम्हाला, तुम्हाला ऑप्शन दिला आता की जर मागे बसून कुठे जायचंय प्रवास करायचंय तर म्हणजे सिटी ओके लोकलला ओके. हा मला त्रास आहे. हो हो नाही तेच घ्यायला जातोय ना आता. अँड यू माईट बी वॉन्डरिंग हा की मी हेल्मेट के अंदर कैसा बात कर रहा हूँ. मैं बहुत सायलेंटली बात कर रहा हूँ, बाहर आवाज़ नहीं जाएगा. एंड एडिटिंग के टाइम पे मेरे को ये जो ऑडियो है ये थोड़ा बूस्ट करके रखना पड़ेगा सो दैट आपको सुनाई दे बट डैड को सुनाई नहीं देगा. ये कुठला हेल्मेट? हाँ काळा आहे ना. नाही पण ते मला स्वतःलाच वापरायला आवडत नाही आहे म्हणजे विंड नॉईज खूप आहे त्याच्यात. विंड नॉईज हवेचा आवाज येतो त्यात. आणि शेवटी नवीन ते नवीनच ना बाबा. पता आहे मी इझिली कन्व्हिन्स नाही होणे वाला हूँ. सो दॅट इज वाय ही इज गिविंग मी ऑप्शन्स सेइंग दॅट की तेरा वो पुराना ब्लॅक हेल्मेट है विच आय डोंट यूज टू बी ऑनेस्ट. And this is how majority of the guys actually ride while riding with their fathers or relatives to be frank. Aise chalaoge na 60 ka mileage milta hai R1 pe. कोई तो रुकेगा तभी जाके सब लोग रुकेंगे ना. तुम्ही तुमचं पहिलं हेल्मेट कधी घेतलेलं? नाही नाही जेव्हा पण रायडिंग चालू केली ना तुम्ही त्यानंतर. 86 कुठल्या ब्रँडचं घेतलेलं? वेगा. तेव्हा 600 घेतलेलं. फुल फेस हेल्मेट? स्क्वीड सारखं स्क्वीड. तेव्हा गाड्या कमी असतील तेव्हा ट्रॅव्हल करताना रिस्क सुद्धा कमी असणार ना. पण राहू देत नाही पडणार. हे काय पण काम चालवायचे आहे काय? सो मेरी जो मावशी है वो यहाँ पे रहती है एंड मेरी बाइक को विक्रम वेताड़ बोलती है. हाउ एवर उसने इन्जॉय किया था एक छोटा सा राइड किया था हम लोग में रत्नागिरी में तभी. त्याच्या टिंटेड वायझर पण येतो हा काय? म्हणजे मी जे वापरायचो ना चमकायचं वगैरे वायझर समोर ना रिफ्लेक्टिव्ह असतात बघा आरशासारखं दिसतं ते सगळे पण येतात. ते हवे असतील तर सांगा नंतर. तुमच्या हेल्मेटच्या इकडे पण वेंट आहेत पुढे वरती ते उघडलेत का?
सगळे श्रीमंत जे बाहेर पडलेत वर्कआउट करायला, मास्क सगळ्यांचे नाकाच्या खालीच आहेत. यूज काय मग विदाऊट मास्क आहेत सगळे एक्सरसाइज करत. गुहा है कि कैसा लगा.